बातमी राजकीय वर्तुळात येते. उद्याच्या बंद संदर्भातली मोठी बातमी आहे. उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन आता शरद पवारांनी महाविकास आघाडीला केलंय. त्याला कारण आहे, मुंबई हायकोर्टानं महाविकास आघाडीला चांगला झटका दिला आणि त्यानंतर आता शरद पवारांनी बंद मागे घेण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. उद्धव ठाकरे थोड्याच वेळात याबाबत आपली भूमिका देखील स्पष्ट करणार आहेत. शरद पवारांच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या आता भूमिकेकडे लक्ष लागलंय. उद्याचा बंद मागे घेण्याचं पवारांचं आवाहन आहे. त्या आवाहनाला ठाकरे काय प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मवियामध्ये. त्यामुळे आता दोन मतप्रवाह पाहायला मिळतात. एकीकडे उद्धव ठाकरे उद्याच्या बंदवरती ठाम असल्याचं पाहायला मिळालंय, मात्र दुसरीकडे शरद पवारांनी बंद मागे घेण्याचं आवाहन केलंय. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटना बाह्य असल्याचा निर्वाळा दिलाय. सदर निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. संविधानाचा आदर राखून बंद मागे घ्यावा. मुंबई हायकोर्टाचा मवियाला हा झटका पाहायला मिळतोय. मुंबई हायकोर्टानं महाविकास आघाडीला मोठा झटका दिलाय. महाराष्ट्र बंदची हाक कुणीही देऊ शकत नाही. तसं कुणी करत असेल तर कारवाई करावी असे आदेशच मुंबई हायकोर्टानं दिलेत.